श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी पुढील माहिती आपण घेऊया। मंगळवेळेस महाराजांनी अनेक चमत्कार केल्याचे समजते। एक वेळ एका ब्राह्मणाकडे जाऊन महाराजांनी खाण्यास दशमी मागितली। ब्राह्मणाने सांगितले, महाराज दारात गाय आहे पण ती दूध देत नाही। हे शब्द ऐकून महाराज गायीजवळ गेले आणि गायीच्या पाठीवर हात फिरून म्हणाले, भाई हा ब्राह्मण कुटुंबस्थ आहे, यावर तुम्ही अवकृपा का करता, यास दूध का देत जा। असे गायीजवळ बोलून ब्राह्मणास सांगितले की आज तू तिचे दूध काढून मला दशमी करून ठेव, ही संध्याकाळी येईन। त्या ब्राह्मणाने महाराजांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गायीचे दूध काढले आणि महाराजांना संध्याकाळी करता दुधाची दशमी करून महाराजांनी संध्याकाळी येऊन ती दशमी खाल्ली। पुढे त्या ब्राह्मणाचे उत्तम प्रकारे भरभराट होऊन त्याचे दुःख दूर झाले। बसवा तेली मंगळवेळा सात असे। एके दिवशी तो जंगलात फिरत असता कटकांची शय्या करून त्यावर श्री दिगंबर स्वामी म्हणजे श्री स्वामी महाराज हे आनंदाने निर्दिष्ट झाल्याचे त्याने पाहिले। महाराज हे साक्षात अवतारी आहेत अशी त्याची खात्री होऊन त्या दिवसापासून तो महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला। सर्व काळ महाराजांमध्ये फिरू लागला। घरी त्याची बायको मनोमजुरी करून पोट भरली। घरी दारिद्र्य फार असून नवरा वेड्याच्या नादी लागला आहे, काम धंदा करीत नाही म्हणून ती फार दुःखी असे। याप्रमाणे बरीच वर्षे गेली। बसवाची भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले व बसवाचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांच्या मनात आले। मग तेथे काय उशीर, एके दिवशी चार घटका दिवस असता बसपास बरोबर घेऊन महाराज लगतच कावटन म्हणून गाव आहे त्या गावाच्या जंगलात गेले। महाराज पुढे व बसपा मागे याप्रमाणे जाता आता अस्तमान झाला। एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले, जिकडे पाहावं तिकडे सर्प सर्प। असे पाहून बसपा घाबरून गेला व श्री स्वामींचे चरणी लागला। त्या सर्पाय देऊन महाराज म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईल तो त्यातून घे, घाबरू नकोस। श्री स्वामींचे शब्द विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून हिजबीत एक सर्प हस्तगत केला। सर्प दीड हात लांब होता, बसवाने आपल्या खाक्यात ठेवला। मग जाण्याचे सर्प सर्व सर्प नाहीसे झाले। महाराज बसवा मग गावाकडे परतले। गावाजवळ एक शानदार बाग होती, त्यात महाराज बसले। बसवाला आज्ञा केली, घरी जाऊन तुझ्या खाक्यात धन आहे ते श्री पुत्रासह आनंदाने राहा। महाराजांच्या चरणी सत्संग प्रणिपात करून बसवा सहगृही गेला। भरता घरी आले पाहून त्यांचे श्री आनंद वाटला। तिच्या सक्षम खाक्यातील गाठोडे काढून सोडून पाहत होतो। सर्पाऐवजी बावून कसे सोन्याची लगत झाले दिसत पडली, त्यात श्री पुरुषांचा आनंद घेऊन मागणार। प्रत्येकाली दोघांनी महाराजांचे दर्शन घेऊन पंचायत वाळी महाराजांचे आशीर्वादाने पुढे ते दाम्पत्य आनंदाने संसार करू लागले। महाराज अक्कलकोटा झाल्यावर बसप्पा महाराजांच्या दर्शनास प्रतिवर्षी येत असे। ही गोष्ट शक्य 1767 साली घडली। मंगळवेळाचा एक 60 वर्षाचा शूद्र होता। 52 वर्षाचे वयाची त्याची बायको होती। तिला संतान नसल्याने ती फार कष्टी होती। बाई प्रतिवत असून मोठी भाविक होती। एक वेळ बसपा तेऱ्याची व तिची गाठ पडली। महाराजांची विचित्र लीला त्याने बाईस सांगितले। तिला उपदेश केला की तू महाराजांची भक्ती करीत जा, नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको, म्हणजे महाराजांच्या कृपेने तुझे मनोगत पूर्ण होईल। त्या दिवसापासून बाई श्री स्वामींची भक्ती करू लागली। नित्य अरण्यात जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन मग भोजन करावे असं तिने नेम धरला। याप्रमाणे 2 वर्ष तिने भक्ती केली। पुढे एक दिवस बाई महाराजांचे दर्शन झाले असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले। हास्य करून महाराज तिला म्हणाले, तो पलीकडचा वृक्ष दिसत आहे तो पहा, त्याचा डिंक काढून साखर मिळून खा, म्हणजे तुझे कार्य होईल। बाई वृक्षाजवळ गेली, पाहतो तो शिरसाचा वृक्ष होता, पांढरा शुभ्र त्यात डिंक आला होता। तो काढून घेऊन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून तिने खाल्ला। दायघनाचे कृपे करून बाई गर्भवती झाली व तीच पुढे सुलक्षणा पुत्र झाली व तीच पुढे सुलक्षणी पुत्र झाला। महाराजांचे चरणावर पुत्र घालून त्यांचे आशीर्वाद घेऊन बाई पुढे पतीसह आनंदाने राहू लागली। बाबाजी भट म्हणून वैदिक व सत्वस्थ ब्राह्मण मंगळवेळेस राहत असे। श्री स्वामी समर्थ त्याच्या घरी 15 दिवसांनी येऊन घटका घटका बसत असत। एक दिवस तिसरे प्रहरी महाराज भटजींच्या घरी आले। भटजी घरी नव्हते, त्यांचे सैन्य महाराजांना बसण्यास आसन देऊन सद्भावनेने पूजन केले। महाराजांनी तिजवर पाणी पिण्यासाठी मागितले, देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाई महाराजांनी विनंती केली की आपण क्षणभर स्थित व्हावे, बाहेर जाऊन आत्ताच पाणी घेऊन येते। महाराज तिला म्हणाले, घरात पाणी असता बाहेर का जाते। बाईने हात धुणे विनंती केली की घरात आड आहे खरा पण त्यात पाणी नाही, उन्हाळ्यात तो कोरडा खंतणीत होता म्हणून बाहेर जाऊन पाणी घेऊन येते। त्यावर श्री स्वामी समर्थ म्हणाले, बाहेर जाणे नको, आडात पुष्कळ पाणी आहे, तुला दाखवतो चल।
असे म्हणून प्रसाद गेले आडाजवळ बसून महाराजांनी लघुशंका केली. तो बाईस म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ. बाईने महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरी दोरी बांधून आडात सोडून दिली. घागर पाण्याने तेव्हाच भरली व आडात पुरेसभर पाणी झाले. बाबा भटजी तितक्या घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजांना साष्टांग नमस्कार करून त्यांनी महाराजांची स्तुती केली. पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची तूट भटजीस कधीच पडली नाही. हे बाबाजी भट पुढे पंढरपुरात येऊन राहिले व हा चमत्कार सर्वांना त्यांनी सांगितलं. मंगळवेळास महाराजांचा एक तंतुकार भक्त होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. महाराजांची एकनिष्ठपणे सेवा तो करू लागला. सेवा करता करता 3 महिने झाले. महाराजांस भक्तांची करुणा आली. एके दिवस रात्री महाराज ज्या ठिकाणी निर्दिष्ट झाले त्याच ठिकाणी तंतुकारही निजला होता. तंतुकाराच्या स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन दृष्टांत दिला. वासा, तुझा बाप पूर्वी मोठा व्यापारी होता. पंढरपुरात यात्रेकरता तो गेला असता एकाएकी मरण पावला. तुझी आई त्याचे पूर्वीत मेली. तुझ्या घराचे मागे तुझे बापाने तुळशी वृंदावनाखाली पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले ते तू काढून घे. असा चमत्कार दृष्टांत पाहून तंतुकार जागृत झाला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे घरी जाऊन तुळशी वृंदावनाखाली खणून पाहतो तो त्यास विपुल धन मिळाले. अत्यानंद होऊन श्री स्वामींचा तपास करीत तंतुकार जंगलात गेला व स्वामींचे चरणी मस्त ठेवून आनंदात सुने श्रींच्या पायांस अभिषेक केला. आशीर्वाद घेऊन पुढे तो आनंदाने संसार करू लागला. हा तंतुकार पुढे मोहळास येऊन राहिला अशी स्वामींची ही अगाध लीला आहे. उर्वरित माहिती पुढील भागात घेऊ आपण. धन्यवाद.